नमस्कार मंडळी मी दीपा अंगट आणि दीपक ज्योती उवाच्यामध्ये आपणा सर्वांचं मनस्वी स्वागत मागच्या एपिसोडमध्ये आपण चर्चा केली होती की एक्स्ट्रा मरायटल अफेअर म्हणजे विवाहबाह्य संबंध लोक प्रस्थापित करतात तर त्याची त्याच्या मागे त्यांची काय मनस्थिती असू शकते किंवा विवाहबाह्य संबंध ही गोष्टच का जन्माला आली असेल याची गरज का पडत असेल अशा बऱ्याच काही बेसिक चर्चा आपण त्या व्हिडिओमध्ये केल्या होत्या जर तुम्ही तो व्हिडिओ मिस केला असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तो नक्की तिथे जाऊन चेक करा बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा आताच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात की विवाहबाह्य संबंध म्हणजेच एक्स्ट्रामरायडल अफेअरची काय ठोस कारण असू शकतात आणि शक्यतो या गोष्टीकडे झुकण्याचा कल कोणाचा जास्त आहे तर थोडासा सर्वे केला तर असं लक्षात येतं की साधारण स्त्रिया आणि पुरुष हे दोघही तेवढ्याच पटीने या संबंधांमध्ये अडकलेले दिसतात पण अगदी थोड्याशा फरकाने थोड्याशा फरकानेच अगदीच पुरुषांची संख्या या गोष्टीकडे थोडीशी जास्त दिसते आपल्याला कारण पुरुषांना कुठेतरी थोडंसं लाईफमध्ये सेटल झाल्यानंतर असं काहीतरी मनात येण्याचा जो काही रेशो आहे तो जास्तच आहे आता वय आपण जर लक्षात घेतलं वय हा फॅक्टर तर साधारण या गोष्टीची सुरुवात वयाच्या पस्तीशी नंतर वगैरे होते असं वाटतं की पस्तीस वर्षापासून ते अगदी पन्नास पंचावन्न वर्षापर्यंत सुद्धा लोक ही विवाहबाह्य संबंध करण्यासाठी प्रवृत्त होतात किंवा त्याच्यामध्ये ते स्वतःहून स्वतःला झोकून देतात आणि आनंदी जीवन जगताना दिसतात तर वय वय आपण साधारण लक्षात घेऊया की पस्तीस ते पंचावन्न अगदी पंचावन्न पेक्षा जास्त कुठेतरी साठ वर्षापर्यंत सुद्धा माणसांना किंवा पुरुषांना या अशा रिलेशनशिपची गरज ही कुठेतरी लागते असं जाणून येतं तर आ, हे झालं वयाबाबतीत किंवा पुरुष आणि स्त्री पण बघा विवाह बाह्य संबंध हे अर्थातच एका पुरुष आणि स्त्रीमध्ये असतात त्यामुळं दोघांचाही सहभाग हा तितक्याच पटीनी असतो याच्यामध्ये आपण कुणाला कमी आणि कुणाला जास्त असं कधीच म्हणू शकत नाही आता या गोष्टीसाठी प्रवृत्त लोक होतात किंवा या गोष्टीमध्ये लोक स्वतःहून आनंदाने पडतात याची काय कारण असू शकतात मंडळी अशा कुठल्याही फेजमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला या माहितीचा खरोखर खूप उपयोग होईल त्याचं पहिलं कारण मी असं सांगेल कदे -कदे की कधी कधी काय होतं की मनाविरुद्ध लग्न होतं एका स्त्रियाचं आणि एका पुरुषाचं मनाविरुद्ध लग्न झालं तर मग कुठेतरी आपली माई आपलं माइंडसेट झालेलं नसतं त्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचं मग आपण कुठेतरी समाजाच्या भीतीने त्या रिलेशनला पुढे पुढे नेत असतो आणि मग कुठेतरी थोडंसं सेटल झालं की पुन्हा पूर्वीचे दिवस आठवायला लागतात पूर्वी आपण पाहिलेली स्वप्न आपल्याला आठवायला लागतात आणि मग असंच कुणीतरी स्वप्ना स्वप्नातलं माणूस शोधण्याचा आपण असा म्हणजे प्रयत्न करायला लागतो आणि त्यातून ही गोष्ट ही नक्कीच होऊ शकते दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे साधारण लग्नानंतर स्त्री पुरुष किंवा पती पत्नी काही ठराविक कारणांमुळे एकमेकांपासून दूर राहतात ह्याची कारण ही काहीही असू शकतील कदाचित पत् पत्नीचा आणि पतीचा जॉब हा वेगवेगळ्या ठिकाणी असणं किंवा काही कंपनीतर्फे किंवा कामासाठी कधी कधी आपण पाहूयात की म्हणजे नवरे किंवा बायका ह्या परदेशामध्ये जाऊन राहतात तर मग अशा वेळेला काय होतं की जिथे एकमेकांना समजून घेण्याची फेज असते जिथे कुठेतरी आपल्याला आता पार्टनरची गरज लागायला लागलेली असते त्या फेजमध्ये नेमकं ते एकमेकांपासून काही अपरिहार्य कारणामुळे वेगळे होतात आणि राहत असतात आपला आपला संसार निभावत असतात आणि मग कुठेतरी त्या भावनिक अटॅचमेंटसाठी मग अशी काहीतरी गोष्ट ही आयुष्यामध्ये घडून जाते असं वाटतं त्यानंतर आहे ते म्हणजे विचार जे असतात पती पत्नींचे त्यामध्ये तफावत असते आता अर्थात अरेंज मॅरेजमध्ये हा प्रकार जास्त घडतो की खूप मोठा फरक पती पत्नीच्या विचारांमध्ये असतो आणि मग कुठल्याच गोष्टीमध्ये त्यांचं एकमत होत नाही अगदी त्या घरामध्ये कोणता रंग द्यायचा इथपासून असू दे तर प्रणय क्री क्रीडा करताना कशा पद्धतीने आनंद घ्यायचा या गोष्टीपर्यंत त्यांच्यामध्ये सतत वाद होतात त्यांच्यामध्ये नेहमी कुरबुरी होतात आणि मग कुठेतरी त्या पार्टनरवरची इच्छाच आपली ओढून जाते त्या पार्टनरसोबत काही करण्याची मनामध्ये इच्छाच राहत नाही आणि मग कुठेतरी मन असं आपलं थोडंसं भरकटल्यासारखं करायला लागत आणखीन आण एक महत्वाची गोष्ट असू शकते ती म्हणजे लग्नाच्या नात्यामध्ये किंवा पती पत्नीमध्ये कोणाच्या तरी एकाची सेक्शुअल अर्ज म्हणूया आपण ही खूप जास्त असते त्याची काम भावना जी आहे ती कुठेतरी थोडी जास्त असते आणि एकाची ती कमी असते आणि त्यामुळं त्यांचे त्यांच्या ह्या गोष्टी मॅच होत नाहीत आणि मग जर सॅटिस्फॅक्शन त्या प्रकारचं जर आपल्याला मिळालं नाही तर मग शरीराची एक नैसर्गिक भूक म्हणूया आपण किंवा एका योग्य वया एका ठराविक वयामध्ये होणारे शारीरिक बदल आणि त्यानंतर शरीराच्या काही गरजा ज्या अति उच्च पातळीला जाऊन पोचतात तेव्हा मग जर पार्टनरकडून ती गोष्ट फुलफिल झाली नाही योग्य प्रकारे तुम्ही आनंदी झाला नाहीत तर मग कुठेतरी या गोष्टीचा शोध हा बाहेर आपसुकच घेतला जातो त्यानंतरची गोष्ट आहे ती म्हणजे भावनिक सपोर्ट म्हणूया आपण की कधीतरी काय होतं की लग्नामध्ये सुद्धा नवरा बायकोमध्ये सुद्धा काही अशा ठराविक लहान लहान गोष्टी असतात जिथे आपण आपसुकच खूप भावनिक होऊन जातो आणि त्यावेळेला ज्या काही एका इमोशनल टच ची गरज असते तिथे आपला पार्टनर कुठेतरी कमी पडतो की कदाचित असं असेल की एखाद्या वेळेला पत्नीला रात्रीच्या वेळेला तुमचे काही मनमुटाव झाले तर पतीने अगदी तिला समजावून जवळ घेऊन तिला थोडंसं एक भावनिक सपोर्ट जर केला तर ती खुश होऊन पतीच्या मिठीत जाऊन झोपू शकते पण त्याच वेळेला पती, पती कदाचित कुठल्या तरी वेगळ्या स्ट्रेसमध्ये असेल त्याने तोंड दुसरीकडे फिरून तो झोपून गेला तर मग मनामध्ये कुठेतरी थोडासा दुरावा निर्माण होतो कुठेतरी त्या विश्वासाला थोडासा तडा जातो आणि मग अशा लहान लहान सहान गोष्टींमधून काय होतं हा जो तडा आहे हा मोठा मोठा होत जातो ह्या भावनिक गोष्टींमध्ये आपण डिसॅटिस्फाय होत जातो मग आपल्याला अगदी एका ठिकाणी इतकं दुःख फील व्हायला इतकं आपण दुःखी व्हायला लागतो की मग कुठेतरी थोडासा जरी भावनिक सपोर्ट तुम्हाला मिळाला कुठल्याही तुमच्या भावनेला आदर मिळाला तरी तुम्ही तिकडे खूप पटकन अट्रॅक्ट होऊन जाता आणि मग कुठली तरी एखादी तिराहीत व्यक्ती तुम्हाला भेटते जिचे विचार तुमच्या विचारांची मॅच होतात ती तुम्हाला कुठेतरी काही गोष्टींमध्ये ॲप्रिशिएट करते जे ॲप्रिसिएशन तुम्हाला तुमच्या घरी तुमच्या पार्टनर कडून मिळत नसतो ते ॲप्रिसिएशन तुम्हाला कुठून तरी तुमच्या एखाद्या मैत्रिणीकडून किंवा एखाद्या मित्राकडून मिळतं मग मन उल्हासित होऊन जातं आनंदित होऊन जातं पुन्हा पुन्हा त्या व्यक्तीला भेटावं असं वाटतं आणि हळूहळूहळू कुठेतरी बघा मित्रांनो प्रेम आपण जी कॉन्सेप्ट म्हणूया ती तरुणपणात जेव्हा टीन मध्ये आपण असतो तेव्हा लव ॲट फर्स्ट साईट होतं की बघितलं बघितलं एखाद्यावरती प्रेम होऊ शकतं पण या स्टेजमध्ये जिथे लाईफ कुठेतरी सेटल झालेलं आहे लग्न झालंय दोन मुलं आहेत मुलं शाळेत जात आहेत नोकरी धंदा सगळा व्यवस्थित मार्गी लागलाय आणि लाईफ कसं सुरळीत चाललंय अशा सिच्युएशन मध्ये पुन्हा एकदा कुठेतरी ते प्रेमाचे तुषार मनामध्ये उडायला लागतात ते भाव यायला लागतात कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला मनामधून एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतो आणि एक ते वेगळ्या प्रकारचं मॅच्युअर्ड प्रेम म्हणूया आपण असं काहीतरी भावना निर्माण होते की जिथे तुम्हाला समजून घेतलं जाते आहे तुमच्या प्रत्येक फिलिंगचा आदर केला जातो तुमच्या मनातल्या गोष्टी ती व्यक्ती ऑटोमॅटिक ओळखती आहे तुमच्या अपेक्षेप्रमाणे तिकडून कृती घडती आहे त्यावेळेला तुम्ही अपसुक त्या व्यक्तीमध्ये गुंतत जाता आणि ते एक मॅच्युअर लेवलचं प्रेम असतं एक आपल्याला त्या व्यक्तीची गरज असते कुठेतरी भावनिक सपोर्ट आपल्याला मिळत असतो आपण कुठेतरी नकळत त्या व्यक्तीच्या सहवासामध्ये खुश होत असतो आणि मग अर्थातच आपण एकमेकांमध्ये खूप गुंतून जातो आणि हे एक्स्ट्रा मराठा लफेअरची सुरुवात होऊन जाते आणि हे अगदी नॅचरल आहे आणि ह्या गोष्टीला काहीच पर्याय नाही या गोष्टीला मनावरती संयम हा एकच पर्याय असू शकतो अदरवाइज माणसाचे भाव विश्व हे इतकं मोठं आहे आणि प्रत्येकाचं ते इतकं वेगळं आहे की त्यात जर आपण ढुंकून बघायला गेलो तर आपण वेडे होऊन जाऊ आणि शेवटचं कारण जे मला अगदी खरं आणि हंड्रेड पर्सेंट बऱ्याच एक्स्ट्रा एक्टल अफेअरची सुरुवात जिथे होते ते कारण म्हणजे मी तुम्हाला सांगेल सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये ही फेसबुक फेसबुक वरती मेसेंजर नावाचं जे ॲप आहे किंवा फेसबुक मध्ये असे वेगवेगळे फ्रेंड्स आपल्याला मिळतात फ्रेंड्स फ्रेंड्सचे फ्रेंड्स अगदी म्युच्युअल फंड बघून आपण कित्येक लोकांना ॲडमिट करतो आपले प्रोफाईल फोटोज आपले शेअर केलेले सगळे काही व्हिडिओज असतील इन्फॉर्मेशन असेल त्याला बघून आपण प्रफा प्रभावित होतो आणि मग मेसेंजरवरती अननॉन लोक मेसेज करतात एकमेकांशी खूप गोड बोलतात आणि या फेसबुकवरती नाईंटी नाईन पर्सेंट हे एक्स्ट्रा मेड्याटल अफेअर्स सुरू होतात आणि कुठेतरी ते खूप सिक्रेट राहत असतात त्याच्यामुळे आपल्याला खूप बिंदास पण आलेला असतो आणि लोक बिंदासपणे हे का करतात ह्याचं दुसरं एक असं कारण असू शकेल की जसं आपण लग्नाच्या आधी जे प्रेम करतो त्या प्रेमाला काहीतरी टार्गेट असतं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न आहे मग आपल्या घरचे आपल्याला मान्यता देतील की नाही होईल की नाही लग्न हा एक वेगळ्या प्रकारचा स्ट्रेस असतो पण लग्नानंतर जेव्हा असं प्रेम होतं लग्नानंतर जेव्हा आपण कोणामध्ये तरी गुंततो हो, तेव्हा असली कुठलीही कमिटमेंट नसते तेव्हा ना आपल्याला कुणाशी लग्न करायचं असतं ना आपल्याला कुणाशी आयुष्यभरसोबत राहायचं असतं आपल्याला काही बेसिक गरजा असतात ज्या आपल्याला आपल्या पार्टनरकडून मिळत नसतात त्या मिळाल्या की आपण तिथे सॅटिस्फाय झालेलो असतो आपल्याला आपल्या फॅमिलीतच आपल्या मुलाबाळांमध्येच राहायचं असतं आपल्या पोरांमध्येच राहायचं असतं पण आयुष्यातला काही थोडासा छोटासा काळ हा त्या व्यक्तीबरोबर घालवण्याची इच्छा व्हायला लागते आणि मग हे असे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर परत एकदा रंग भरायला लागतात मंडळी काही लोकांसाठी एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर ही खूप गोड गोष्ट आहे त्याच्यामध्ये ते खूप खुश राहतात खूप तरुण राहतात चिर तरुण म्हणता येईल आपल्याला अगदी पंचावन्न वर्षाचा व्यक्ती सुद्धा जर असा कोणामध्ये गुंतला असेल तर तो स्वतःला पंचवीसीचाच समजत असतो किंवा एखादी पस्तीशीची किंवा चाळीशीची लेडीज असेल तर तीही जर तिचंही मन जर असं कुणामध्ये गुंतलं तर ती स्वतःलाही दिवसातून दहा वेळा आरशात बघत असेल तर कुठेतरी ते त्यांचा हॅपीनेस मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि अर्थात त्यांना आपण थांबवू शकत नाही किंवा त्यांना थांबवणं हे फक्त फक्त आणि फक्त त्यांच्या हातात आहे त्यांच्या स्वतःच्या त्यांनी कंट्रोल करणं त्याच्या परिणामांचा विचार करणं आणि स्वतःला कंट्रोल करणं या गोष्टींनीच ह्या गोष्टी थांबू शकतात त्यामुळे आपण फक्त याच्यामध्ये कारण पाहिली आहेत या गोष्टींचे काही आपण म्हणूया की शॉर्ट टर्म इफेक्ट्स आणि लॉंग टर्म इफेक्ट्स पण आहेत म्हणजेच थोडक्यात त्याचे परिणाम तर परिणामांचा विचार केल्याशिवाय अर्थात कुठली कृती करणं अजिबात योग्य नाही त्यामुळं पुढच्या एपिसोडमध्ये आपण या गोष्टीचे काही परिणाम आपण बघणार आहोत जे अतिशय भयानकही असू शकतात आणि कदाचित ते चांगले काही लोकांसाठी असू शकतात काही लोकांचं आयुष्य त्यांनी सुखकर झालेलं असू शकतं तर काही लोकांचं आयुष्य त्यांनी बर्बाद झालेलं पण असू शकतं तर आपण डिटेलमध्ये या काही गोष्टींचा अभ्यास करूनच मी तुम्हाला सांगेल की कुठल्या कुठल्या प्रकारचे परिणाम याच्यातून उत्पन्न होऊ शकतात तुम्हाला भोगायला लागू शकतात त्यामुळं मला फॉलो करत राहा पुढच्या एपिसोडमध्ये आपण नक्की भेटूया तिथे आपण चर्चा करूया की ह्याचे काय भयानक असे परिणाम असू शकतात तोपर्यंत मंडळी पाहत राहा इति दीपक उवाच